नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकारत। मित्रांनो, कोतवाल भरती 2023 चे फॉर्म सुरू झालेले आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म निघालेले आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, चौथीपासवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, त्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता, नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर या PDFची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तहसीलदार यवतमाळ यांचे कार्यालय या ठिकाणी बघू शकता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आपण या अगोदरसुद्धा बघितलं आहे की चौथीपासवर या व्हॅकन्सी आहेत। कोतवाल भरती 2023 संदर्भात या ठिकाणी कोतवालचे रिक्त पदे त्या आरक्षणासहित या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यामार्फत काढण्यात आलेले परिपत्रक आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यवतमाळ जिल्ह्यातील जे सर्व तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये काढण्यात आलेल्या भरतीमध्ये आरक्षणानुसार सुसूत्रता असावी यासाठी या ठिकाणी हे वॅकन्सीचं परिपत्रक दिलं आहे। मग अनुसूचित जाती जमाती या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग असेल, EWS असेल, खुला प्रवर्ग असेल, सर्व जवळपास कॅटेगरीसाठी या ठिकाणी एकूण 11 पदांसाठी ही भरती आहे। नंतर या ठिकाणी सध्याचे सुद्धा नाव दिले त्याला बघू शकता, दिगोरी असेल, हिवरी असेल, बोरीगोसावी, यवतमाळ, वडगाव रोड, पारवा, लोहरा असेल, कापरामे, येळाबारा असेल, आगपुरी असेल, भारी असेल, अशा 11 ठिकाणी ही भरती निघालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथीपासवर भरती आहे। समोर त्यांच्या क्षेत्रामध्ये येणारी गावंसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता वरील प्रवर्गनीय यादी ही प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये महिला आरक्षण वगैरे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। 10/7/2023 रोजी या ठिकाणी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी हे प्रसिद्धसुद्धा करण्यात येईल। त्या ठिकाणी बघू शकता, समांतर आरक्षण महिला प्रवर्ग सर्व जागांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे ज्या 11 जागा आहेत ह्या लवकरच याची भरती प्रसिद्ध होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यामधून येत असाल तर तुम्ही नक्की हा फॉर्म भरू शकता, चौथीपासवर हा फॉर्म आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। या अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही बघू शकता, या जिल्ह्यामध्ये आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल। तुम्ही जर या जिल्ह्यातून येत असाल तर हा फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता।